खगोलशास्त्राचा विचार करून स्थापत्य शास्त्राचा कोल्हापुरातील श्री मंदिर दरवर्षी दोन वेळा होणारा सोहळा भाविकांसाठी जितका श्रद्धेचा भाग आहे तितकाच खगोलशास्त्राचा अद्वितीय आविष्कार आहे गेले तीन दिवस आंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुरू आहे बुधवारी मावळत्या सूर्याची किरण आंबाबाईच्या मुखावर येतील अशी अपेक्षा होती मात्र बुधवारी सूर्यकिरणाने देवीच्या खांद्यापर्यंतच मजल मारली होती त्यानंतर आज चौथ्या दिवशीही किरणोत्सव सोहळा होणार असल्याचं जाहीर झाल्यानं उत्कंठा अधिकच वाढली होती अशा परिस्थितीत आज सूर्यकिरणांनी संपूर्ण आंबाबाई देवीच्या मूर्तीवर जणू अभिषेकच केला आणि पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव सोहळा पार पडला कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरं आणि प्रार्थनास्थळ गेल्या सात महिन्यापासून बंद आहेत तरीही दरवर्षी होणाऱ्या दक्षिणायन सोहळ्याबद्दल असणारी उत्सुकता यंदाही कायम आहे दरवर्षीप्रमाणे नऊ नोव्हेंबर पासून सुरू झालेला दक्षिणायन किरणोत्सव सोहळा यंदा पूर्ण क्षमतेनं पार पडेल अशी अपेक्षा होती त्यानुसार पहिले दोन दिवस मावळत्या सूर्याच्या किरणांनी अनुक्रमे देवीच्या चरणांवर आणि नंतर कमरेपर्यंत मजलही मारली होती बुधवारी सूर्यकिरण देवीच्या मुखापर्यंत जातील अशी अपेक्षा होती मात्र सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्यानं बुधवारी ही किरण मुखापर्यंत गेली नाहीत त्यामुळे यंदा चौथ्या दिवशी सुद्धा किरणोत्सव सोहळा होईल असं देवस्थान समितीनं जाहीर केलं होतं आज हवा स्वच्छ आणि आकाश निरभ्र असल्यानं पूर्ण क्षमतेने किरणोत्सव सोहळा झाला सायंकाळी पाच वाजता महाद्वारातून सूर्यकिरणाने मंदिरामध्ये प्रवेश केला पाच वाजून चार मिनिटांनी गरुड मंडपातून सूर्यकिरण पुढे सरकली पाच वाजून बत्तीस मिनिटांनी कासव चौकापर्यंत किरणांचा प्रवास झाला पाच वाजून सदतीस मिनिटांनी पितळी उंबरठा ओलांडून तर पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी चांदीचा उंबरठा ओलांडला पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला तर पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी देवीच्या संपूर्ण मूर्तीवर सोनेरी सूर्यकिरण विसावली सुमारे चार मिनिटं सूर्यकिरणांनी जणू आंबाबाई देवीला वंदन करून अभिषेकच घातला त्यामुळे यावर्षीचा दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेनं पार पडला बी भक्ती चॅनलवरून किरणोत्सव सोहळ्याचं थेट प्रक्षेपण सुरू असल्यानं हजारो भाविकांनी घर बसल्या या सोहळ्याचा आनंद घेतला उद्या म्हणजे किरणोत्सवाचा पाचवा दिवस साजरा होणार होणार आहे आहे थेट प्रक्षेपण दरम्यान आज दीपावली पर्वातील वसुबारस हा दिवस असल्यानं अंबाबाईची विलोभनीय पूजा बांधली होती देवीच्या समोर वासल्य स्वरूप गाय आणि वासराची प्रतिमा साकारून देवीची सालंकृत पूजा बांधली होती